पहिले तुमच्या घड्याळाचे 12 वाजलेले, घड्याळाकडे कुठं भावना आहे, लोकांची तो तरीकडे भावना होती, मोठ्या पवाराकडे भावना, छोट्या पवाराकडे पहिलेच नकारात्मक आहे मत मागायचं. आणि माझं मत आहे हे राजकारण कोणते, ही पद्धत काय, महायुतीचा उमेदवार मला डिक्लेअर केलं जात आणि 2:45 घड्याळाचा एबी फॉर्म येतो, कस काय येत, पण ते बी एवढ्या जोरात म्हणजे घड्याळाचा एबी फॉर्म आलाय अमक झालाय, जस काय डोनाल्ड ट्रम्पच्या पक्षाचाच आलाय. पहिले तुमच्या घड्याळाचे 12 वाजलेले, घड्याळाकडे कुठं भावना आहे, लोकांची तो तरीकडे भावना होती, मोठ्या पवाराकडे भावना, छोट्या पवाराकडे पहिलेच नकारात्मक आहे. आणि तुम्हाला सांगतो ते नकारात्मक असताना त्याचं तिकीट तुम्ही एवढ्या जोरात दाखवता उभा राहता, म्हणजे अंदरून नेमकं चाललंय काय, दाल में कुछ तो काला है ना. हे दाल में जो काला आहे हे कुणी केला, घड्याळ चिन्ह आष्टी मतदारसंघात का दिलं गेलं, फक्त कमळाला रोखायसाठी, कमळाची मतं कमी करण्यासाठी. आणि मग हे जे दिलं तर आता प्रचार सुरू करा तुम्ही, आणि मी तर अगोदर चिन्ह सोडा, मी तर म्हणलो तर बिगर चिन्हाचीच निवडणूक घ्या आष्टी मतदारसंघात, सुट्टा खेळ करा. आणि आपल्या मतदारसंघात झालेले एकदा जिल्हा परिषदेला पतंग विरुद्ध विमान अशी निवडणूक झालेली, कोणत्याच पक्षाचं चिन्ह नव्हतं, तसं मी म्हणलो होतं कोणाचंच ठेवू नका, पण तुम्ही म्हणले नाही नाही डिक्लेअर केलं मला अमकं केलं, आणि अंदरून असे जे आहे खेळी खेळताय, तर ह्या खेळी मला वाटतं तुम्ही ओळखून घ्या, तुमच्या लक्षात नसल्या आल्या तर लक्षात आणा, हे फक्त एकाच माणसाला रोखण्यासाठी हे कोणाकोणाचं काय चाललं आहे याचा खुलासा सगळ्यांना झाला पाहिजे, उलगडा झाला पाहिजे असं माझं मत. आणि म्हणून हा उलगडा तुमचा तुम्हीच करा, का हे लोक असं करताय, ते फक्त ह्या माणूस परत सभागृहात आला नाही पाहिजे, हा माणूस निवडून आल्यावर आपल्याला पाहिजे तसं करायला येत नाही, म्हणून हा माणूस आला नाही पाहिजे अशा पद्धतीचा प्रकार इथं आहे. अहो ह्या तालुक्याने आसराजे अण्णा पाहिले, शेकडे अण्णा पाहिले, शेकडे वकील, फार सुंदर आणि सुसंस्कृत नेतृत्व ह्या तालुक्याने पाहिले, एक शब्द एकमेकाला कधी न बोलणारे लोक पाहिले, राजकारणात खेळीमेळीच्या वातावरणात राजकारण झालं. अरे 5च वर्ष झालं तुम्ही लोकप्रियतेच्या जोरावर निवडून आला, काय भाषा आहे तुमची फॉर्म भरायच्या दिवशी, खोडालाच हाणतो.